सरकारान सगळ्या पक्षांचे शिष्टमंडळ घेऊन म्हादय नदीची पोळणी करची आणि म्हादयचे उदक कर्नाटक कसे वरता हे जाणून घेऊचे. या खातीर काँग्रेस पक्षान गोयच्या सरकाराक 8 ऑगस्टाक जाहीरनामो दिल्लो, पूण सरकारान हाचेर कांयच लक्ष दिल्ले ना असो आरोप काँग्रेस पक्षान सरकाराचेर केला. आता परत एक फावट काँग्रेस पक्ष राज्यपालाक मेळून या सगळ्या पक्षांचे शिष्टमंडळ घेऊन म्हादय नदीची पोळणी करची अशी मागणी करतले असे काँग्रेसीचो अध्यक्ष अमित पाटकारान सांगले. आमी 8 ऑगस्टाक आमी हे मेमोरेंडम दिल्ले गव्हर्नराक दिवपाक. देर इज नो डिले. इमिजिएटली आफ्टर आर असेंब्ली सेशन वी वेंट एंड वी टोल द ऑनरेबल गव्हर्नर टू टेक एन ऑल पार्टी डेलिगेशन एंड वी आर कन्सिस्टंटली रेजिंग इट. देर इज नो डिले. एब्सोल्युटली नो डिले. ऑगस्टाक गेल्ले मरे आमी. वी डोंट बिलीव इन ड्रामा. ओके. आणि आय थिंक यू विल बी नोईंग दॅट दॅट स्ट्रेच ऑफ कर्नाटका वेअर जे काम चालू हा पण ती रिस्ट्रिक्टेड एरिया. सो वी कांट गो देर. सो आम्ही 8 ऑगस्टाक प्रोएक्टिवली स्टेप घेऊन वी हॅड गॉन टू द गव्हर्नर. वी हॅड गिव्हन एन मेमोरँडम की ऑल पार्टी डेलिगेशन आम्ही मागिल्ले. ऑल पार्टी डेलिगेशन ते साईट विजीट करची आणि किती ॲक्च्युअल स्टेटस आहात ऑन ग्राउंड ते पोवपा लागून आम्ही मागिल्ले. सो टुडे वी हॅव डिसायडेड दॅट अगेन वी विल अर्ज द गव्हर्नर टू you know go there and with all party delegation see the actual picture there.